अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहर अध्यक्ष पप्पू पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमच्या नेत्या उष्ट संसदपटू आदरणीय माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज जामनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी रुग्णांना फळवाटप जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व सगळ्या फ्रंटलच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जामनेर तालुका अध्यक्ष व त्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीने संसदपटू आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभकामना आमच्यातर्फे देतो। आणि संसदेमध्ये जे काम त्यांनी केलं त्यामुळे संसदरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो, धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।